परंतु धावा ज्यावेळे असतील त्या मिळतील, षटकार चौकार असेल तर तो त्या पद्धतीने मिळाला जाईल, फक्त जर त्या माडांना लागून झेल पकडण्यात आला तर तो झेल ग्राह्य धरण्यात येणार नाहीये, असा प्रकारचा नियम असणार आहे. त्याचप्रमाणे जी स्थिती असेल ती ग्राह्य धरण्यात येईल, परंतु जे माड डिक्लेअर झोनच्या पाठीमागे देईल, परंतु जे माड डिक्लेअर झोनच्या पाठीमागे ते डिक्लेअर असणार आहेत त्या द्याला प्रश्न नाही. फक्त जे दोन माड आहेत आपल्या आतमध्ये त्यांच्यासाठी हा नियम असणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा सूचना आहे की कोणीही पारावा खेळाडू किंवा कोणीही त्यांच्या संघाचा प्रतिनिधी आतमध्ये जाणार नाहीये. जर जे काय आवश्यक असेल ते आपण पंचांना किंवा आमच्या कमिटीला सांगायचं आहे, ते आपलं बॅट असो किंवा काही असो ते आपल्याला पुरवण्यात येईल. पाणी वगैरे पाण्याची टंचाई नाही आहे, आपल्याकडे भरपूर पाण्याची सोय केलेली आहे, कारण उष्माघात आहे, जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. अप्रेश खोत, त्याचप्रमाणे आयुष सागरकर आणि राज आलेकर आपण यायचं या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये. योगेश पाटील आलेले आहेत, वेलकम योगेश, खूप खूप स्वागत तुझं जय लंकेश ग्रुपतर्फे आमच्या. आपण आसनस्थ व्हायचं आहे समालोचन कक्षामध्ये. आणि या शानदार स्पर्धेला आता सुरुवात होतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय पहिल्या सर्वप्रथम आपण बघतोय प्रीतम पाटील आणि त्याचप्रमाणे सूरज पांडे फ्रॉम खोपोली. हे दोन आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बघतोय. पाच पाच षटकांची स्पर्धा असणार आहे, पाच पाच षटकांचा सामना असणार आहे. आपण या तीन दिवसामध्ये बघणार आहोत, आपण सगळा सुमधुर संगीताचा सुद्धा आस्वाद घेणार आहोत. सी आर साऊंड सर्व्हिस डीजे यांच्यातर्फे आपण तीन दिवस बघणार आहोत सुवाद्य एक सुमधुर संगीताचा आस्वाद घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ड्रीम्स इलेव्हन ड्रीम्स क्रिकेट अलिबाग यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टेक्निशियन टीम संपूर्णपणे या तिन्ही दिवस स्पर्धा संयोजनासाठी सिद्ध झालेली आहे. ड्रीम्स इलेव्हनचे सर्वे सर्व आपण बघतो या ठिकाणी कौस्तुभ उपस्थित आहेत आणि त्यांचा संपूर्ण टेक्निशियन ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनापासून स्वागत या ठिकाणी. आणि यूट्यूबच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत करतोय. बहुप्रतीक्षित असणारी ही थळ ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं या ठिकाणी आज शानदार शुभारंभ होतोय. याच्यानंतरचा जो सामना असणार आहे वैशत अभिलाष पाटील पुरस्कृत कारागीर वैशत त्याचप्रमाणे संतोष मयेकर यांचा पुरस्कृत केलेला संघ आहे. त्या दोन्ही संघाच्या संघ मालकांना मी सांगतोय सूचना करतोय विनंती करतोय की आपण आपला संघ उपस्थित ठेवायचा आहे. आणि जी मध्यान आहे फर्स्ट इनिंग संपल्यानंतर लगेच नाणेफेकीला सुरुवात करायची, आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. दोन्ही संघाच्याकडे विनंती आहे की आपलं लाईनअपसाठी प्लेईंग इलेव्हनसाठी जी लिस्ट आहे ती घेऊन जायचं या ठिकाणी. सामन्याला सुरुवात होते, पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाजीसाठी गोलंदाज विभांशू. फलंदाजीसाठी आपण बघतो या ठिकाणी किरण लट आणि त्याचा साथीदार मंदार म्हात्रे. पहिला चेंडू आपण बघतोय आउट ऑफ द हाफ स्टंप, पंचा इशारा येतो प्रीतम पाटील यांचा. इट्स अ वाईड डिलिव्हरी आणि या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच वाईड बॉलने सुरुवात झालेली आहे. या स्थळ प्रीमियर लीगचा ऐतिहासिक चेंडू सुरुवात झालेली आहे.
या शानदार ऐतिहासिक मैदानावर या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी विकास साखरकर हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी विभांशु. पहिला चेंडू आपण या बघतो. या स्पर्धेमधील व्हाईट बॉलच्या रूपाने सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेला एक धाव धावफळकावर लागलेली आहे ती लक्ष्मी रिसॉर्ट अजित म्हात्रे पुरस्कृत लक्ष्मी रिसॉर्ट संघाची. प्रवीण पाटील आणि त्याचा साथीदार आपण बघतोय सूरज पांडे हे पंचांच्या भूमिकेने आपण बघतोय रायगड क्रीडा असोसिएशन. जय लंकेश ग्रुप थळबाजार आयोजित या क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. गतवर्षी जी होळी चषक स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी मी आणि शाबीरभाई कुरेशी यांनी विचार केला होता की आपल्या गावामध्ये एक प्रीमियर लीगचं उद्घाटन आपण प्रीमियर लीगचं आयोजन करायला पाहिजे. त्यावेळेला आम्ही घोषित केलं की थळ प्रीमियर लीगचं आयोजन करणार आहोत म्हणून. आणि त्याच वेळेला मंदार म्हात्रे अजित मंदार म्हात्रे अजिंक्य म्हात्रे श्रेयस पत्रे सुमित पत्रे किरण लट आणि मी आम्ही पाच जणांनी त्या स्पर्धेसाठी आयोजनाचा प्रस्ताव ठेवला होता आणि त्याप्रमाणे आयोजनसुद्धा करण्यात आलं होतं. त्यावेळेला भरपूर लोकांनी फॉर्मसुद्धा 150-160 फॉर्म त्या ठिकाणी लोकांनी भरले होते. परंतु आणि ती स्पर्धा सन्माननीय आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण घेणार होतो परंतु कोरोनाचा कहर आला त्यावेळेला आणि ती स्पर्धा घेण्याचं आपलं राहून गेलं होतं. आणि यावर्षी आता जी सुरुवात झाली त्यावेळेला सुरुवात करणार होतो परंतु एका मागो एक प्रत्येक गावाच्या प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि सर्वांचं मग पाठी आमच्या पाठीशी तगादा लावला होता की आपली स्पर्धा कधी होणार. आणि त्याच वेळेला जय लंकेश ग्रुपने त्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यातून एक स्वप्न साकार झालं. आम्ही पण सुद्धा लगेच आमच्या ग्रुपने त्यांना जॉईन झालो. त्यांचे जे फॉर्म होते ते संपूर्ण हँड ओव्हर केले जय लंकेश ग्रुपला. कारण मला अंदाज होताच की जयलंकेश ग्रुप असा आहे की जी कुठलीही गोष्ट मनावर घेतली ती संपूर्ण 100% पूर्ण करणारच म्हणून आम्ही सुद्धा त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. संजय पत्रे शाबीरभाई कुरेशी आम्ही आणि अगोदरच ते ठरवलं होतं की स्पर्धा करायचीच म्हणून आणि त्याचप्रमाणे जे आमचं स्वप्न होतं या ठिकाणी ते पूर्ण होताना आज मी बघत आहे. धन्यवाद जयलंकेश ग्रुप आपण या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आणि संपूर्ण थळ ग्रामपंचायत हद्दीतील सर्व खेळाडूंनी सुद्धा या स्पर्धेसाठी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. तब्बल 16 संघ मालक अतिशय तप उत्साहाने या ठिकाणी स्पर्धेमध्ये आयोजनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे आणखी सुद्धा प्रतीक्षित होते संघ मालक परंतु जे पहिले संघ मालक आले त्यांना प्राधान्य देण्यात आलं आणि जेपर्यंत ते प्राधान्य जोपर्यंत ते संघ मालक आपला संघ उपस्थित होती तोपर्यंत त्यांना पहिला प्राधान्य देण्यात येईल. नंतर त्या जेव्हा त्यांचं माघार घेतील एखादा संघ मालक त्यावेळेला तो विचार करण्यात येईल. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा प्रवीण पाटील सर आमच्या या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी इशारा करतात सामन्याला सुरुवात होते. आमचे गुणलेखक या ठिकाणी शुभम कानमोरे आमच्या समवेत आहेत. योगेश पाटील आहेत लोणारे गावचे एक चांगले समालोचक. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. पुढचा चेंडू आपण चेंडू आपण बघतोय. टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतोय हिमांशु एक नवोदित गोलंदाज. कशा पद्धतीने गोलंदाजी किरण मारण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता परंतु किरणला वाटलं होतं की हा चेंडू वाईट बॉल होईल. तो सोडून यष्टीरक्षकापर्यंत बघे गेला. चेंडूवर मात्र कोणतीही धाव आलेली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पहिला वाईट बॉल गेल्यानंतर पुन्हा एकदा या शानदार शुभारंभ झालेला आहे. किरण या ठिकाणी चोरकस मारण्याचा प्रयत्न करतोय पुलचा स्ट्रोक परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव काढली पळून दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केली जाते आणि धावांचं खातं उघडलं जाते. ते किरण लटच्या अकाउंटचं दोन धावांनी आपलं खातं ओपन करतोय. आपण बघतोय या ठिकाणी कशा पद्धतीने धावसंख्या झाली 4 धाव
तीन धावा हा एक झोईल होऊ शकला असता जो बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात जो क्षेत्ररक्षक तैनात केला होता त्याला मात्र झेल टिपण्यात थोडंसं पुढं पडतो त्याच्यामुळे बालकबाल बचावला तर एक धाव मात्र मिळते किरण रटला धावसंख्या होती एकने वाढून चार धावा चार धावा धावफळकावर किरण लट वैयक्तिक तीन धावांवर पोहोचतोय पहिला सामना आहे सामन्यांचा अजून अंदाज आलेला नाहीये पहिल्या सामन्यामधून अंदाज कशा पद्धतीने ही स्पर्धा पार पाडणार आहे पहिल्याच मॅचमध्ये किती धावा चोपल्या जातात कशा पद्धतीने फलंदाजांना सहाय्यभूत ठरते की गोलंदाजांना सहाय्यभूत ठरते हे अंदाज येणार आहे या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपल्याला पहिला षटक हिमांशू विभांशू साई गणेश थळ संघाचा हा खेळाडू आज आपण बघतोय मंदार मात्रे या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटची खालची कडा घेतली चेंडू शॉर्ट पॉइंट लेगच्या क्षेत्रात ज्या ठिकाणी घोषित परिसर आहे त्या ठिकाणी चेंडू जाऊन स्थिरावतोय एक धाव मिळते आणि एका धावेवर संघाची धावसंख्या होते ती बिन बाद पाच धावा फाईव्ह रन्स ऑन द स्कोर बोर्ड विदाऊट लॉस चांगली सुरुवात झालेली आहे ती अजित मात्रे पुरस्कृत लक्ष्मी रिसॉर्ट संघाचे चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू हवे चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि सुपर कॅच फलंदाज बाद पहिला हादरा बसतोय लक्ष्मी रिसॉर्ट संघाला मंदार मात्रे सारखा फलंदाज बाद होतोय विभांशू आपल्या संघासाठी पहिली सफलता मिळवून देतोय कोलट टाकलेला चेंडू होता प्लिकचा शॉट मारला होता चेंडू सरळ डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात केला होता त्याच्या हातामध्ये चेंडू स्वराज साळवी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो एक जबरदस्त असा ऑलराऊंडर खेळाडू सूर्योदय पालनी संघाचा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झेल घेतोय आणि खेळी समावेश संपुष्टात आणली जाते ती या ठिकाणी मंदार मात्रेची पहिल्याच सामन्यात मंदार मात्र फक्त एक धाव काढून बाद झालाय नवीन फलंदाज येतोय मंदार बाद नंतर तो वन डाऊन बॅट्समन सागर थळे एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू हा सुद्धा शिवशक्ती लोणारे संघाचे दोन्ही खेळाडू आपण बघितले मंदार मात्रे बाद झाल्यानंतर त्याच्या जागेवर लगेचच वन डाऊन साठी फलंदाजीसाठी येतोय तो सागर धळे त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे एका हाती सामना फिरवण्याची परंतु बघूया आज कशा पद्धतीने खेळ करून दाखवतो तो या मैदानामध्ये चांगला चेंडू विभांशूचा अतिशय जबरदस्त चेंडू कोणताही फुटवरचा वापर केलेला नाही किरणने जागेवरून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि षटकाची समाप्ती होते यशस्वी षटक संपुष्टात येते ते विभांशूचं अतिशय अप्रतिम षटक बघितलं पहिल्या षटकात फक्त पाच धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण असा मंदार मात्रेचा बळी घेऊन गेलाय तोपर्यंत आपण जोपर्यंत दुसरा गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल तोपर्यंत मी घेऊन चलतोय डीजे मास्टर यांच्याकडे सुमधुर संगीत ऐकण्यासाठी दुसरं षटक आपण बघतो सन्मित्र म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता पहिल्याच चेंडूवर सागरने या ठिकाणी एक धाव घेतली आणि आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या घेऊन पोहोचलेली होती एक कडी बाद सहा धावा सिक्स रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ वन विकेट पहिला हादरा बसला होता सुमित्र म्हात्रे दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी अतिशय चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका बघतोय वन बाउंस सीमा रेषा पार चौकार डीजे देवाची सोन्याची जेजुरी मल्लारी
मैदानाची उपलब्धता झालेली आहे स्पर्धेसाठी आणि जय लंकेश ग्रुपचं आयोजन बघा किती अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी सुद्धा चांगली आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिशय जबरदस्त असं नियोजन आपण बघतोय या ठिकाणी धड ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये. पुढचा चेंडू संमित मात्र्यांचा, संमित्र मात्र्याच्या काही चेंडूमध्ये आपण बघितलं एक चांगली संधी करून दिली होती मागील चेंडूवर, परंतु त्याचा फायदा उचलला नाही क्षेत्ररक्षकाने. आणि या वेळेला बघा जलेबे नमक जखमेवर मीठ चोळण्यातला प्रकार, चेंडू सीमापार षटकार. अतिशय चांगला स्ट्रोक, दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळाला होता. सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, वाईडिश डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, त्या ठिकाणी जो स्क्वेअर लेगचा रिजन आहे आणि मिड विकेटचा, त्यांच्या बरोबर डोक्यावरून गेला. समर सीमा रेषे पार साठी सहा धावांसाठी चेंडू गेला. 1-2 शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 18 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. या ठिकाणी आपण बघतो या स्पर्धेतील पहिलाच सामना आणि चांगली सुरुवात झालेली आहे लक्ष्मी रिसॉर्ट संघाला, एक थोडीशी कडू आणि तिखट. हा चेंडू आपण बघतोय लेग स्टंप सोडून जाणारा, पंचांचा इशारा होतोय व्हाइट बॉलचा. एक अवांतर धावसंख्येत वाढ केली जाते. दुसरी धाव आपण बघतोय व्हाइट बॉलच्या रूपामध्ये धावसंख्या झाली. दुसरं षटक चालू असताना 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त होतोय, किरण बॅक टू द पॅवेलियन. अतिशय चांगला सुवाद्य संगीताने सुरुवात झाली या स्पर्धेला. अतिशय चांगलं खेळ बघायला मिळालं, चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. पहिल्या दोन षटकात, पहिल्या षटकात विभांशीने अतिशय टिच्चून मारा केला होता, 5 धावा खर्च केल्या आणि बाद केलं होतं ते मंदार मात्रेला. दुसऱ्या षटकात हल्ला बोल केला होता सन्मित्रवर, परंतु शेवट गोड करतो, किरणची महत्वपूर्ण विकेट्स मिळवून देतो आपल्या संघाला. सर्व व्हॉलंटियर्सना विनंती आहे की संपूर्ण सीमारेषेची आपण या ठिकाणी त्या ठिकाणी पेट्रोलिंग करायची आहे. सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जय लंकेश ग्रुपचे सभासद नवीन फलंदाज येतो अजिंक्य मात्रे. चांगली लाईनअप आपल्याला बघायला मिळते ती अजित मात्रे पुरस्कृत या लक्ष्मी रिसॉर्ट संघाकडे. चांगले एकापेक्षा एक फलंदाज बघायला मिळतात. दोन फलंदाज बाद झाले तरी एकापेक्षा असे दोन आणखी फलंदाज बघायत. तिसरं षटक हर्षल. हा चायना मन गोलंदाज, क्या बात है, बहुत बढ़िया गेंद थी. अतिशय जबरदस्त चेंडू शेवटच्या क्षणाला बघा कशा पद्धतीचे गोलंदाजी. हर्षल कवळे पहिला षटक घेऊन आलाय. या ठिकाणी पहिला चेंडू बघितला, अतिशय जबरदस्त चेंडू होता, या ठिकाणी अप्रतिम चेंडू होता. फलंदाजाला अंदाज आलेला नाही सागरला, कारण गोलंदाजीची शैली सुद्धा वेगळ्या पद्धतीची आहे. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये, धावसंख्या 19. चांगला चेंडू इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय तो बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय, तो सुद्धा यशस्वी ठरतोय. आणि सागर ठळे आपल्या संघासाठी 2 धावा अर्जित करतोय. 2 धावांबरोबर संघाची धाव संख्या होते 21 धावा, 21 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. चांगली सुरुवात झालेली आहे दोन्ही संघांतर्फे, चांगली सुरुवात झालेली या स्पर्धेसाठी. अतिशय चांगलं क्रिकेट, 2 गडी बाद सुद्धा महत्वपूर्ण झालेले आहेत आणि धावा सुद्धा चांगल्या पद्धतीने लागलेल्या आहेत. म्हणजे 21 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चांगला चेंडू यावेळेला टप्पा पडल्यानंतर आपण बघतो झपकन आत येणारा चेंडू. पहिले 2 चेंडू बघितले होते लेग ब्रेक पद्धतीचे टाकले होते आणि तिसरा चेंडू आपण बघितला तर तिसरा चेंडू टप्पा पडल्याने काहीसा आतमध्ये येतोय, ऑफब्रेक पद्धतीने येतोय आणि फलंदाजाच्या पॅडवर आदळतोय. कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा प्रश्न निर्माण होत नाहीये, कारण दोन्ही फलंदाज प्रयत्न सुद्धा करत नाहीत धाव घेण्याचा. त्यांना माहिती आहे मी दोन पुढचे जे दोन्ही संघ आहेत त्यांना विनंती करतोय की आपली प्लेईंग इलेव्हनसाठी लिस्ट घेऊन जायचं आहे कर्णधारांनी आणि नाणेफेकीच्या अगोदर ती प्लेईंग इलेव्हनची लिस्ट आमच्याकडे हजर पाहिजे. आस्वाद करत
चा सामना चालू सॉरी कारागीर वैश्यप आणि संतोष मयेकर या दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आहे की प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आमच्याकडून घेऊन जायचं आहे आणि लिस्ट नाणेफेक करताना लिस्ट घेऊन यायचं आहे की नावं टाकून मी पुन्हा एकदा सूचना करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षल पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू होता फ्लाइटेड डिलिव्हरी अतिशय जबरदस्त चेंडू चेंडू मिडऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय चांगलं क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलेलं त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज हर्षल. हर्षलला काही सूचना दिल्या जातात पंच प्रवीण पाटील यांच्याकडून आमचे मित्र प्रवीण पाटील या ठिकाणी आज पंचांची भूमिका आपण बघता पार पाडताना बघतोय. प्रीतम पाटील हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या खूप बाहेर पंचांचा इशारा होतो या ठिकाणी व्हाइट बॉलचा स्वैर चेंडूचा इशारा दिला जातो पंचांकडून आणि आमचे शुभम कानमोरे गुणलेखक सांगतायत की धावसंख्या झालेली ती 2 गडी बाद 22 धावा. हर्षल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर राऊंड विकेटचा मारा करतोय. या वेळेला जोरदार मारण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू करतोय ती मारी शतक मिडल झंझरीत षटकार. षटकार लागवल्यानंतर मात्र संघाचे धावसंख्येला पुन्हा एकदा जबरदस्त चांगला आकार येतोय 28 धावा. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे हे चेंडू कन्वर्ट करायचा आणि षटकारासाठी धावचीच्या रूपामध्ये मात्र सागर तळेची महत्वपूर्ण विकेट जाते असं वाटलं होतं की सागर चांगली सुरुवात करून दिलेली त्यांनी या स्पर्धेला आणि चांगली आपली धावसंख्या सुद्धा उभारायला परंतु दुर्दैवीरित्या धावचीत बाद होऊन तंबूत परततोय. आपण बघितलं बाद व्हायला पहिला खेळाडू मंदार मात्र फक्त 1 धाव बाद काढून बाद झाला त्याच्यानंतर बाद झाला किरण लंड त्याने आपल्या संघासाठी 15 धावांची खेळी उभारली आणि आता मात्र बाद झालेला आहे तो सागर तळेजाने अतिशय चांगली सुरुवात करून दिली त्याने 9 धावा काढून दुर्दैवीरित्या धावचीत होऊन बाद होऊन तंबूत परतला होता. आपण बघतोय धावफलकावर धावसंख्या आहे ती 3 षटकं पूर्ण 28 धावा आणि 3 गडी बाद उर्वरित 2 षटकं स्लॉग ओव्हर असणार आहे आणि मी घेऊन चुकतो आमचे साथी समालोचक योगेश पाटील फ्रॉम लोणारे यांच्याकडे समालोचनासाठी पुढील 2 षटकांच्या आणि आयुष साकरकर आणि अपरेश खोत यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे. ओव्हर टू योगेशजी. धन्यवाद. धन्यवाद विकास दादा. 14 विद्या 64 कळेचे आदिताई गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि गोकुळेश्वराला मानवंदना देऊन त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि तमाम जे सीमेवर सीमारक्षणासाठी तैनात आहेत अशा जवानांना एक मान मुजरा देऊन मी बोलतोय आजच्या या स्पर्धेकडे. थर्ड प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेकडे 3 षटकांचा खेळ होतोय. 3 षटकांमध्ये आतापर्यंत 28 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. कारागीर वैश्यत संघाचा कर्णधार प्लेइंग इलेव्हनची लिस्ट घेऊन जायची आहे. विभांश कोणता सच्च होतोय. पहिलाचा मोठा प्रहार चेंडूला उंची जास्त आहे आणि सुरेख असा झेल घेतला जातोय आणि संकेतची इथे खेळी संपुष्टात येते. शेवटचे हे 2 षटकांचा हाणामारीची ही षटक यामध्ये मोठा धावसंख्येच्या प्रयत्नात असताना नक्कीच संकेत याने प्रयत्न केला होता परंतु लांबी कमी आणि उंची जास्त असल्यामुळे नक्कीच संकेत फसला जातोय. हिमांशूने जे रचलेलं
षडयंत्र होतं, सापळा होता, त्यामध्ये संकेत अटकतोय आणि सोप्यात खेळ देऊन बाद होतो. खरोखर सुंदर असा चेंडू, गुलाबला चेंडू, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. एक धावाचा खेळ क्षेत्ररक्षण दुखू शकले नाही, एकाच धावेवर समाधान मानावं लागतोय. आणि एका धावेने आपण पाहतोय तर धाव संख्या धावफलकावर लागते 29 धावा. चार फलंदाजाच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावर आल्या आहेत. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय हेमंत गरड. हिमांशु याचा पुढील चेंडू सामना करेल तो हेमंत. सुंदर असा चेंडू, एसटी रक्षकाने आपलं काम चोख बजावलं इथे, पूर्ण केलं आणि पुन्हा चेंडू गोलंदाजाच्या हातात सोपवलेला आहे. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा, 29 सिरावते. पुन्हा यांना हिमांशु तू हेमंत. देवेंद्र पाटील, विजय पाटील मात्र पंचांचं बोट आपली पंचायत लिंक आहे. स्वरूपात सुरेख असा अचूक अशी मारा करतोय हिमांशु. आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय हिमांशु. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय दोन गडी बाद केलेले आहेत त्याने. सुरेख अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये एक गडी 5 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी बाद करण्यात यशस्वी झाला होता. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक होतं आणि दुसरं षटक हाताळताना सुद्धा सुरेख अशी अचूक असा मारा करतोय. चेंडू पंचांचा इशारा येतोय की चेंडू जातोय हा घोषित क्षेत्रामध्ये. पंच सुरत पाटील सर यांचा इशारा येतोय. स्कोरर मित्र शुभम याच्यापर्यंत की चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे, एकच धाव मिळणार आहे. आणि एका धावेने संघाची आपण धावसंख्या पाहतोय 30 धावा धावफलकावर आलेली आहे. सुरेख कसा मारलेला चेंडू मैदानाला अगदीच घरसून चाललेला चेंडू. सुरेख कसे क्षेत्ररक्षण होतोय तेव्हापर्यंत फील्ड होईपर्यंत एका धावेच्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आत्महत्या केली जाते आणि इथे नक्कीच आत्महत्या स्वरूपात फणीत बाद होतोय. आणि 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय, 4th षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि 31 योगेश जे पाठीमागे जे बसलेले आहेत देवेश त्यांना जरा, देवेश ते जे मागे बसले आहेत त्यांना विनंती कर जरा तिथून उठलायची. आणि ज्या बुजुर्ग असतील त्यांना इकडे येऊन बसले तरी चालतं. मंडपामध्ये खुर्च्यांना आहेत त्यांना सांगायचं आहे. आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. लक्ष्मी रिसॉर्ट संघाची आपण धावसंख्या पाहतोय 31 धावा धावफलकावर आलेली आहेत. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रणव पाटील. आणि नवीन गोलंदाज असणार आहे 5 षटक घेऊन हाणामारीचं षटक. हे शेवटचं षटक असणार आहे, शेवटचं षटक हाणामारीचं षटक. ऋतिक नवीन गोलंदाज येतोय. ऋतिक म्हात्रे याच्या गोलंदाजीचा सामना करेल अजिंक्य. ऋतिक म्हात्रे तो अजिंक्य म्हात्रे. पहिलाच चेंडू सुरेख असा चेंडू, नक्कीच अजिंक्यची बॅट नक्कीच हवेत फिरली जाते. यष्टी रक्षक आपलं काम इथे चोख बजावतोय आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 31 स्थिरावते. पुन्हा एकदा सुरेख असा बॅटीकडे घेऊन नक्कीच यष्टी रक्षक आपलं काम चोख बजावतोय. सुरेख अशी गोलंदाजी अचूक असा टप्पा टाकतोय, पुरेपूर जखडून ठेवतो अजिंक्यला आपल्या क्रीज मध्ये. नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी, नक्कीच संघाच्या हितासाठी, संघाच्या भयासाठी गोलंदाजी करतोय तो ऋतिक.
पुन्हा एकदा खरोखर सुंदर असा बॅक टू बॅक तीन चेंडू डॉट येतात. तीन चेंडूंचा खेळ ते संपतो शेवटच्या षटकातील. सुरेख अशी गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी करतोय. अजिंक्यला पुरेपूर जखडून ठेवतोय. लक्ष्मी रिसॉर्ट सिंगाला पुरेपूर जखडून ठेवतोय. धावांपासून वंचित ठेवतोय. शेवटच्या षटकाचा हाणामारीचं हे षटक परंतु यशस्वी होतोय तो होती. आता मात्र सुरेख फळातला चेंडू, तेवढं सुरेखाचं क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव मात्र काही क्षेत्ररक्षण रोखू शकत नाहीत. एकाच धावेवर समाधान मानलं लागतो त्या अजिंक्याला आणि एका धावेने धावसंख्या दाखवावी लागते ती 32 धावा. पुढच्या सामने यायचा आहे कर्णधार, पुढच्या मॅच कर्णधार यायचा आहे. आपण पाहतोय चार चेंडूंचा आहे, चार चेंडूंचा खेळ होतोय. चार चेंडू मध्ये आतापर्यंत एक धाव खर्च करतोय ऋती. पुन्हा एकदा खरोखरच सुंदर असा चेंडू, परंतु पंचांचा इशारा येतोय की सोरेन बाई स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या आपण एकने वाढते नक्कीच. एक चेंडूचा खेळ असणार आहे. पाच चेंडू मध्ये आतापर्यंत दोन धावा खर्च करतोय ऋती. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पुरेपूर बसतोय. यष्टी रक्षक आपल्या काप चोख बजावतोय. इथे पाच षटकांचा खेळ समाप्त होतोय. आपण पाहतोय नाणेफेकीसाठी यायचं आहे. नरेश कोळी ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कर्णधार संतोष मयेकर, अजय मयेकर आपला बानकर सुनील बानकरला पाठवायचा आहे कर्णधारांना. त्याचप्रमाणे पंकज शिलीमकर नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे. कारागीर वैशत मालक सन्माननीय श्री अनिल पाटील, श्री अनिल पाटील यांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, व्यासपीठावर यायचं आणि त्या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. श्री अनिल पाटील यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. कारागीर वैश्यत या संघाचे संघ मालक नाणेफेकीचा कौल केला जातो. त्याचप्रमाणे तिसरा सामना असणार आहे बापदेव इलेव्हन बुरुडाली विरुद्ध शिवदास कोळी पुरस्कृत बी बॉईज. दोन्ही संघाचे कर्णधार आपला संघ तयार ठेवायचा आहे. तिसरा सामना आपला असणार आहे. त्याचप्रमाणे चौथा सामना आहे तो आयत इलेव्हन थळ विरुद्ध उसेद इलेव्हन थळ. त्यास दोन्ही सर्व संघांनी उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी, कारण अशा पद्धतीने चार सामने होणार आहेत. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेकीचं झाल्यानंतर जो काही निर्णय असेल तो लगेच सांगायचा आहे. आपण मी जयेंद्र हालुकाना यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी. कारागीर इलेव्हन संघाचा कर्णधार संतोष मयेकर पुरस्कृत चालमाला संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आदित्य घरत ज्याने अतिशय चांगली कामगिरी करून दाखवली होती आजच्या स्पर्धेमध्ये, आणि त्याचप्रमाणे कारागीर वैश्य संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नाणेफेक करून घ्यायची आपण या ठिकाणी. सर्वप्रथम सामना पाच षटकांचा असणार आहे. नियमांची आपल्याला जाणकारी आहेच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक केली जाते. सामना चालू करायचा पंच त्या ठिकाणी. लक्ष्मी रिसॉर्ट संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण लागलेला आहे तो कारागीर वैश्यत या संघाच्या बाजूने. आपला निर्णय गोलंदाजी स्वीकारलेली आहे त्यांनी. गोलंदाजी आपली काय स्ट्रॅटेजी असणार आहे, कशा पद्धतीने रोखणार आहे, तुम्हाला अद्याप अंदाज आलेला नाही त्यांच्या संघात कोण खेळाडू आहेत आणि कशा पद्धतीचे खेळाडू आहेत, त्यामुळे काय स्ट्रॅटेजी असणार आहे तुमची प्रथम गोलंदाजी करताना? आम्ही कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू आणि तरी पण 40 आसपास त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. 40 आसपास रोखण्याचा तुमच्याकडे कशा पद्धतीचे फलंदाज आहेत जे 40 धावा सहज पूर्ण करू शकतील? धन्यवाद. ऑल द बेस्ट तुझ्या संघासाठी पुढच्या सामन्यासाठी.
आदित्य चांगला खेळ केला होतास मंगलमूर्तीच्या आयोजितच्या स्पर्धेमध्ये, तुम्ही मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त केला होतास. त्यांनी सांगितलंय प्रथम फलंदाजी, तुम्ही काय घेतला असतात निर्णय? आम्ही नक्कीच गोलंदाजीचे निर्णय घेणार होतो, पण टॉस हारल्या कारणामुळे आम्ही फलंदाजी स्वीकारली आहे. नक्कीच आम्ही 60 ते 65 धावांची मजल मारू, अंदाज आहे आमच्याकडे, फलंदाजी तशीच आहे. 60 ते 65 धावा मारल्यानंतर तुम्हाला अंदाज आहे की गोलंदाज सुद्धा तुमची धावसंख्या रुपतील, असे कोणते फलंदाज आहेत जे 60 ते 65 धावा करू शकतील? आमच्याकडे सुनील बांदकर, अजय मयेकर, तसेच सूरज कोहली सारखे बलाढ्य आहेत. तर नक्कीच आम्ही 60 ते 65 नक्कीच तुम्हाला समजेल फलंदाजी करू. ऑल द बेस्ट, तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. घेऊन चलतो पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी योगेश पाटील फ्रॉम लोणारे आणि राज हालेकाना. पहिल्या सामन्याचं समालोचन आपण बघतो ठिकाणी त्यांच्याकडून. राज हालेकाना जॉईंट व्हायचं आपण. पाहतोय लक्ष्मी रिसॉर्ट संघाने प्रथम फलंदाजी करताना 33 धावा जमवलेले आहेत आणि 34 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते. अस्वाद खरत पुरस्कृत रॉयल ग्रुप या संघासमोर 34 धावांचं आपण पाहतोय 34 धावांचं लक्ष, 30 चेंडूंचा खेळ आणि 34 धावा, सोपंच असं आव्हान असणार आहे ते रॉयल ग्रुप संघासमोर. अस्वाद घरत पुरस्कृत हा रॉयल ग्रुप संघ. त्याचप्रमाणे आपण पाहतोय दुसऱ्या साईडला जो संघ आहे, अजित म्हात्रे पुरस्कृत लक्ष्मी रिसॉर्ट, हा संघ नक्कीच फलंदाजांचा भरणा आपण पाहतोय. ते लक्ष्मी रिसॉर्टमध्ये भरपूर फलंदाज होते, परंतु मोठे मोठे फटके मारण्याच्या नादात आपण पाहतोय तर ती काहीशा प्रमाणात अयशस्वी ठरले. म्हणजे 30 चेंडूमध्ये पाहतो आपण तर 33 धावा जमवता आल्या होत्या त्या लक्ष्मी रिसॉर्ट संघाला, आणि 34 धावांचं असं सोपंच आव्हान ठेवलेलं आहे ते रॉयल ग्रुप संघासमोर. हॅलो, जय म्हात्रे लोणारे. पॅन्डल मध्ये यायचा पहिलाच चेंडू, मोठा प्रहार चेंडू जातोय सीमा रेषा पार, 6 धावांसाठी पहिल्या. मोठा प्रहार केला जातोय, छोटस आव्हान सोपस असं आव्हान आहे आणि त्याचं प्रत्युत्तर दिलंय फलंदाज कुणाल याच्या बॅट मधून. कुणालने खणखणीत असा मोठा फटका मारला आणि 6 धावा आपल्या संघासाठी कमवल्या. पुन्हा एकदा ऑफ साइड ला टटवतोय, पावरप्लेचा पुरेपूर फायदा इथे मिळतोय, चेंडू जातोय 1 बाउन्सी मारेच्या पार, 4 धावांसाठी खणखणीत चौकार लगा जातोय. सवारी भवानी चौकामध्ये जातात, इरादे पक्के, जिंकण्याची उमेद कायम. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, आता मात्र फसतोय, यष्टी रक्षक इथे आपलं काम चौक बजावतोय. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते, धाव संख्या 10 वर स्थिरावते. चौतीस धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय, 34 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना 10 धाव आतापर्यंत 3 चेंडू मध्ये आलेल्या. एकदा खरोखरच सुंदर असा चेंडू, खेळपट्टीवर चेंडू पडल्यानंतर काहीसा चेंडू उचली घेतोय, इथे एसटी रक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते, धाव संख्या 10 वर फिरावते. कम बॅक करतोय गोलंदाज हेमंत, 4 चेंडूंचा इथे खेळ होतोय, 10 धावा धावफळकावर आलेले आहेत. 34 धावांचं लक्ष सोपस साधस आव्हान आहे. पुन्हा एकदा हेमंत,
एकदा खरोखर सुंदर आणि आता इथे मात्र कोणती चुकी नाही, सापला रस्ता जातोय आणि त्यामध्ये या 34 धावांचा पटकन करताना आपण पाहतोय एक षटकाचा खेळ होतोय, 11 धाव आलेले आहेत, उर्वरित येणारे 24 चेंडूंचा खेळ असेल आणि 23 धावांचं लक्ष असणार आहे. 24 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष असणार आहे. नक्कीच गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. हॅलो 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 शाल कटवटे पॅन्टायचा शाल कटवटे नवीन गोलंदाज येतोय. नक्कीच स्वतः कर्णधार लक्ष्मी रिसॉर्ट सिंगाचा कर्णधार मंदार म्हात्रे. मंदार म्हात्रेच्या गोलंदाजीचा सामना करेल स्वराज. मंदार म्हात्रे गोलंदाज सज्ज होतोय आणि त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल स्वराज साळवी. पहिलाच चेंडू सुरेख असा चेंडू जोरदार अपील होतोय. नक्कीच दोन्ही पंच एकत्र येऊन डिसिजन घेतील, त्यानंतर आपल्याला निर्णय कळवला जाईल. कारण कोणाच्यावरही अन्याय न करणं, पंच हे देव. या सामन्याचे देवदूत आहेत पंचांचा डिसिजन. नक्कीच पंचांचं इथे बोट नक्कीच वर उचलला जातोय, अपील धरला जातोय आणि मंदार याच्या पहिल्याच चेंडूवर स्वराज हा सोपा झेल देऊन बाद होतोय. थळ परिसर बोलला की आगरी कोळी समाज आपण विशेष पाहतोय आणि आताच चैत्र महिन्याचं आगमन होणार आहे. नक्कीच आईची पालखीची आपल्याला उत्सुकता असणार आहे. डीजे सीआर डीजे नक्कीच आईची गाणी लावतोय आणि नवीन फलंदाज येतोय तुषार घरत. सुरी कशी गोलंदाजी म्हणता येईल आता आपण पाहतोय. समीकरण काहीच बदलतोय. येणारे 23 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावा. सामना लाईव आहे त्यामुळे काय जो वाद करत आहे तो
नाही त्या गोलंदाज बोल सच्चे होतोय म्हणता त्याच्या गोलंदाज सामना काय तुषार पहिला चेंडू पंचांचा विचारतोय एक बाय स्वरूपात चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मारणार आहे आणि एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावर लागते 12 धावा धावफुकार आलेले आहेत सुरी कशी गोलंदाजी करतोय मंदार मंदार मात्र खरोखर सुंदर अशी गोलंदाजी दोन चेंडू मध्ये आतापर्यंत एक धाव खर्च केलेली आहे एक फलंदाज बाद करण्याच्या यशस्वी होतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय मंदार त्याची गोलंदाज करेल तुषार घरत पुन्हा एकदा मैदानाला आगी काहीसा कांदाळ्याचा भोगला प्रणित मात्रे आणि चेंडू जातोय चार धावांसाठी नक्कीच फायदा रॉयल ग्रुप संघाला मिळतो चार धावांनी एकदा खरोखर सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू जातोय सुरेखाचं चित्ररक्षण होतोय हेमंत घरत याच्याकडून नक्कीच प्रणित आपण पाहिलं असेल दोन चेंडू प्रणित कडे गेले होते दोन्ही चेंडू फील्ड करण्यामध्ये यशस्वी ठरतोय प्रणित आणि नक्कीच दोन पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू निर्धाव चेंडू जी सांगत होते धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा धावसंख्या आलेले आहेत शेवटचा चेंडू असेल षटकातील सुरी कशी गोलंदाजी केली होती क्षेत्ररक्षकांनी कुठेतरी साथ लाभली नाही एकदा सुरेख कसा एक धाव पूर्ण करतोय दुसऱ्या धावेचा कोणता एक प्रयत्न होत नाही एकाचा धावेवर समाधान मानवते ते तुषार याला आपण पाहतो एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती 17 धावा दोन षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय दोन षटकामध्ये 17 धावा धावफलकावर आलेले आहेत आणि येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असणार आहे नक्कीच ती एक चुकी आपण पाहतोय प्रणित याच्याकडून झालेली चुकी नक्कीच दोन ढेगांच्या मधून खंडाळ्याच्या बोगद्यामधून चेंडू पास होऊन नक्कीच एकविरा गाठले त्याने आणि ह्या चार धावाने नक्कीच रॉयल ग्रुप संघाला एक संजीवनी मिळाली आणि ह्या चार धावाने आपण पाहतोय 17 धावा आलेल्या आहेत आणि येणारे 18 चेंडू असणार आहेत आणि 17 धावांची गरज असणार आहे आणि ह्या तीन षटकामध्ये ह्या 17 धावा कशा जमवणार ह्याचं धावचं समाजामध्ये मी घेऊन चलतो माझे सहसमालोचक अपरेश अपरेश खोत यांच्याकडे ओ टू अपरेश धन्यवाद योगेश समीर बाडा आपल्याला पॅनलमध्ये बोलवत आहेत समीर बाडा तिसरं षटक घेऊन येतोय तो तन्मेश पाटील लक्ष्मी रिसॉर्स तर्फे दोन षटकांमध्ये रॉयल ग्रुप संघाने 17 धावा जमवल्यात आणि त्यांना 34 धावांचा पाठलाग करायचा आहे तुषार घरत आणि संगीत्र मात्रे ही जोडी मैदानात तन्मेश पाटील गोलंदाज स्लोअर वन पद्धतीचा हा चेंडू कसा लोअर फुट स्वरूपाचा सुद्धा होता परंतु चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर पडतोय आपण हात फालवून इशारा करतात की हा स्वेअर स्वरूपाचा चेंडू आहे पहिला चेंडू वाईड फेकतोय तन्मेश आणि एका धावची भर मात्र पडते ती लक्ष्मी रिसॉर्ट संघाच्या खात्यामध्ये रॉयल ग्रुपचा सॉरी पुन्हा एकदा हलकासा ऑफ स्टिकला स्टिअर करण्याचा प्रयत्न होता तुषारचा परंतु बॅटची एज घेऊन चेंडू जाते टिकलर झोनमध्ये एका धावीची भर पडते धावसंख्या पोचते ती 19 धावा तिसरं षटक प्रगतीपथावर तन्मेश पाटीलचं पहिला चेंडू वाईड होता परंतु पुन्हा एकदा लिपस्टिकच्या बाहेरच भरकटतोय तन्मेश पुन्हा एकदा स्वेर स्वरूपाचा चेंडू येतोय पंचांतर्फे इशारा येतोय की हा सुद्धा वाईट चेंडू आहे धावसंख्येची एक भर पडतोय रॉयल ग्रुपच्या धावसंख्येत 20 धावा होत आहेत
तिसरं षटक प्रगतीपथावर आहे तन्मेसर. तन्मेसर टप्पा अचूक आहे परंतु दिशा काही भरकटतोय. दोन चेंडू स्वयर फेकले आपल्या तीन चेंडूंमध्ये काहीसा दबावाखाली. आता मात्र योग्य त्या दिशेने सुंदर असा चेंडू होता त्याला सुद्धा तुषार घरत मान देतोय, खेळून काढतोय, निर्धाव चेंडू येतोय. सुंदर कमबॅक म्हणता येईल तन्मेसचं, कारण दोन वाईट फेकल्यानंतर सुंदर असा टप्पा मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस स्वरूपाचा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता तुषारने. खराब चेंडू होता परंतु चेंडू नीटचा बॅटवर येत नाही तुषारचा. बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकेरी धावांवर भर पाहायला मिळतोय तो फलंदाजांचा, कारण हा नक्कीच खराब चेंडू होता. पण खराब चेंडूचा समाचार काही घेता आलेला नाही तुषारला. परंतु एक धाव मिळते, धावसंख्या होती ती 21 धावा. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे तो रॉयल ग्रुप संघाला. अमजू अनवारे आणि शाबीर कुरेशी जिथे कुठे असाल त्यांनी पॅवेलमध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. शाबीर कुरेशी आणि साबीरभाई अनवारे, साबीरभाई कुरेशी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत अमजदभाई अनवारे यांचं सुद्धा स्वागत आगमन झालेलं आहे. मी जयलंकेश ग्रुपतर्फे त्यांचं मनापासून त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण येऊन या ठिकाणी स्थानापन व्हायचं आहे. सुंदर चेंडू म्हणता येईल तन्मेशचा, नक्कीच दिशा भरकटला होता परंतु लागोपाठ दोन चेंडू निर्धाव फेकतोय. शेवटचा चेंडू येणं बाकी असेल तन्मेशच्या षटकातील. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल तन्मेशची सुद्धा. वाईटच्या स्वरूपात त्याने धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र फुल टॉस स्वरूपाचा चेंडू येतोय आणि मोठा फटका मिडविकेटच्या वर फिरकावून देतोय तुषार घरत. विजय म्हात्रे, विजय म्हात्रे लोणारे आणि त्यांच्या समवेत जमलेले त्यांचे जे आहेत त्यांना मी सर्वांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आणि आस्थानस्थ व्हायचं आहे. विजय म्हात्रे आणि त्यांचा समवेत असलेले त्यांचे सहकारी त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी स्थानापन व्हायचं व्यासपीठावर येऊन. ओव्हर टू ऑपरेश. थँक्यू विकास. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल परंतु शेवटच्या चेंडूवर फटका खेचतोय तुषार आणि समीकरण कायच सोपं होतंय. 12 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. समित्र मात्र ओपनिंगला येऊन सुद्धा पहिला चेंडू आत्ता खेळतोय, त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. आणि नौखा गोलंदाज येतोय लक्ष्मी रिसॉर्टतर्फे थर्ड बाजारमधील जागृतीला बिलॉंग करतोय तो सुमित शेती. पहिला चेंडू सुंदर स्वरूपाचा परंतु मिसफील्ड होतोय मंदारकडून आणि एक धाव पलून काढण्यात यशस्वी होते समित्राला. नक्कीच सुमित शेती, सुमित आता मात्र 6 धावांची गरज असेल. नो चेंडू येतोय पंच, कसला नो थ्रो, साइड नो, साइड रेसिंगच्या बाहेर ओव्हरस्टेप होतोय. तरी सुद्धा नौका गोलंदाज आहे थळबाजारमधील, सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो. 6 धावांचं पाठबळ आहे त्याच्याकडे, परंतु 12 चेंडूमध्ये 6 धाव जमवायचे आहेत त्या रॉयल ग्रुप संघाला. 5 धावा, सॉरी, एक धाव मिळते ती नोची प्लसची, 1+1 अशा 2 धाव मिळत आहेत. त्यामुळे आता 12 चेंडू आणि 5 धावांचं सोपं असं आव्हान असेल आणि फ्री हिट सुद्धा असेल हा तुषार गरजसाठी. बारा चेंडू आणि 5 धावांची गरज रॉयल ग्रुप संघाला. तुषार घरत
पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंडू पायावर आदळतो, लेग बिफोरचा जोरदार अपील करतोय गोलंदाज सुमित सुमित येते, परंतु पंच अपील फेटवल्या जातात, लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते रॉयल ग्रुप संघाला. आता मात्र 11 चेंडू आणि 4 धावांची गरज. संमित्र मात्र ओपनिंगला येऊन सुद्धा फक्त एक चेंडू खेळतोय, फलंदाजीची संधी काही मिळाली नाही, परंतु आता 4 धावांची आवश्यकता असेल रॉयल ग्रुप संघाला. दिशा मात्र भरकटतोय, लेफ्टिंगच्या बाहेर पडतोय चेंडू, हा पंच हात फालून इशारा करतायत की हा स्वैर स्वरूपाचा चेंडू आहे. एका धावची भर पडते, धाव संख्या होते ती 31, आता मात्र फक्त 3 धावांची गरज, 11 चेंडू आणि 3 धावा. काही अंशी रॉयल ग्रुप तर्फे हा सामना झुकलेला दिसतोय, परंतु क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतो. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा मिसफील्ड होतोय, आणि या मिसफील्डने 2 धाव मिळतात, जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धाव मिळतायत रॉयल ग्रुप संघाला. आता मात्र एका धावीची गरज. जर लक्ष्मी रिसॉर्टच्या क्षेत्ररक्षकांनी जर गोलंदाजांना क्षेत्ररक्षक करून साथ दिली असती तर नक्कीच सामना रंगतदार अवस्थेत गेला असता, परंतु गचाल क्षेत्ररक्षणाचा भूदंड सोसावा लागतोय तो लक्ष्मी रिसॉर्ट संघाला. आता मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद होतोय समित्र मात्रे. एका धावेची आवश्यकता असताना मोठा फटका खेळून सामना संपवण्याचा प्रयत्न होता समित्र मात्रेचा, परंतु खेळतोय आणि बाद होऊन परततोय. सुमित शेतीला पहिला बळी मिळतोय आता त्याच्या गोलंदाजीतील. एका धावीची गरज आहे ती रॉयल ग्रुप संघाला. आपण मात्र पाहिलं की गचाल क्षेत्ररक्षणाचा फटका मिळ बसतोय तो लक्ष्मी रिसॉर्ट संघाला. नक्कीच तर त्यांनी धावा क्षेत्ररक्षण चांगलं केलं असतं तर सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला असता. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि एक धावेची गरज असताना ती एक धाव पळून काढण्यात यश येते फलंदाज सुयोगला. सामना जिंकतोय रॉयल ग्रुप संघ. वेल्डन रॉयल ग्रुप आणि हार्ड लक लक्ष्मी रिसॉर्ट. लाईन अप करून बाहेर पडा सर्व. मी सन्माननीय सरपंच साहेबांना विनंती करतो की आपण श्री ग्रामपंचायत सदस्य